गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आता अपन ऐडिशन हा घटक बघूया। स्टेप बाय स्टेप प्रत्येक क्रिया बघूया अपन। तो ऐडिशन मधे संख्या दिलेली आहे 3563 प्लस 5986। तर लिहित असताना आपला युनिट्स, टेन्स, हंड्रेड आणि थाउजंड एका खाली एक आपल्याला लिहिणं महत्त्वाचं आहे। 3563 प्लस 5986 म्हणजे काय करणे, आपल्याला सम करणे आहे। तर युनिट युनिट बघा, 6 3 9 8 6 14, 14 कॅरी 4, 14 4 कॅरी 1, 9 1 10, 10 5 15 5 कॅरी 1, 5 3 8 1 9 म्हणजे किती आला, 9549। पुढचं उदाहरण बघू, 48 प्लस 987 प्लस 9769। आपल्याला एका खाली एक लिहायचा आहे, किती आहे, 43 प्लस 987 प्लस 9769 हे लिहिता येणं खूप महत्त्वाचं आहे। 9 7 9 1 10 10 6 16 16 आणि 8 झाले 24 कॅरी 2। टेनचा बरं, ठीक आहे, 4 2 6 6 आणि 8 14 6 8 झाले 14 6 20 2 कॅरी 2, 9 2 11 11 7 18 8 कॅरी 1 10। अशा पद्धतीनं हे एका खाली एक लिहून आपल्याला उदाहरणं सोडवता येईल। पुढील उदाहरण बघा, आपल्याला मेन आहे मांडणी करणं, किती आहे, 85698 प्लस 75000 आहे, म्हणजे 75986 प्लस आता किती आहे, 189000, म्हणजे 189820 म्हणजे जे प्लेस आहे, प्लेस त्याच्या खालीच एका खाली एक हे आले पाहिजे, यावरून आपल्याला सांगता येईल। 8 6 14 कॅरी 1, 9 1 10 20 2 कॅरी 2, 10 20 25 5 कॅरी 2, 5 5 10 20 21 1 कॅरी 2, 10 आणि 15 25 5 कॅरी 2 हे 3। अशा पद्धतीने उदाहरण आपण शिकलेलोच आहोत वर्गामध्ये, फक्त रिव्हिजनसाठी काही उदाहरणं मी तुमच्यासमोर घेतलेली आहेत। अशा पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवता येईल। विद्यार्थी मित्रांनो, ॲडिशनमध्ये तीन पदं असतात, बघूया। पहिलं उदाहरण बघा, 3 अधिक 5 3 प्लस 5 आपल्याला हे उदाहरण एक होतं, बरोबर आहे, आपल्याला हा काढायचा आहे। त्यानंतर दुसरं उदाहरण येतं, 3 प्लस 8 होईल। आणि तिसरं उदाहरण आहे, कितीमध्ये 5 मिक्स केले तर ॲन्सर 8 येईल। बघा, आपण या तीन उदाहरणांचा सराव बघूया स्पर्धा परीक्षेसाठी। हे तीन उदाहरणं खूप महत्त्वाची आहेत, हे जे रिलेशन आहे हे रिलेशन आपल्याला ओळखणं खूप महत्त्वाचं आहे। आता 3 जे आहे त्याला म्हणतात आद्यपद, त्याला काय म्हणतात, आद्य, याला म्हणतात मध्यपद आणि याला म्हणतात अंत्यपद। काय म्हणतात, अंत्यपद। आता आपण जो सराव केलेला आहे तो 3 3 प्लस 5 याचा सराव केला आहे। बघा, 3 प्लस 5 किती होतो, 8 होतो, 3 प्लस 5 8 होतो, बरोबर आहे, 3 प्लस 5 8 होतो। परंतु दुसऱ्या उदाहरणात बघा, दुसरं उदाहरण काय सांगतं, 3 मध्ये किती मिळवले तर उत्तर 8 येईल। म्हणजेच काय, किती मिळवले, 5 मिळवले, 3 मध्ये 5 मिळवले
तर 8 येईल. नंतर कोणत्या नंबरमध्ये 5 मिळवले किंवा कोणत्या व्हॅल्यूमध्ये 5 मिक्स केल्यानंतर 8 येईल, म्हणजे किती येईल 3. आता हे लहान संख्या आहेत. आता याचा आपण रिलेशन बघूया. या दोघांची सम म्हणजे ज्यावेळेस हे आन्सर येतं बघा, 3 + 5 किती आलं 8. 3 + 5 किती आला 8, म्हणजेच या दोघांची सम आली. दुसऱ्या गणितामध्ये बघा 8 म्हणजे 3 मध्ये किती मिक्स केल्यानंतर 8 येईल, है ना. 3 मध्ये किती, हाऊ मेनी मिक्स केले, है ना, तर 8 येईल. म्हणजेच काय केलं आपण, 8 - याच्यामध्येच काय उरलं, सबट्रॅक्शनसुद्धा होत आहे. म्हणजेच काय होतं की या नंबरमधून हा नंबर काय केला, मायनस केला. म्हणजे 8 - 3 म्हणजे काय येईल, 5 येईल. बरोबर आहे. 8 - 3 म्हणजेच काय केला, या आन्सरमधून हे काय केलं, मायनस केल्यानंतर हे भेटतं. भेटलं. दुसरं उदाहरण बघा, +5 = 8 बरोबर आहे. तर या नंबरमधून काय झालं उदाहरण, 8 - 5 उदाहरण काय आलं बघा, 8 - 5 इथंसुद्धा काय आला, 8 - 5 = 3 आला. हे रिलेशन ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरचे आपण मोठे उदाहरणं घेऊन बघूया. अशा पद्धतीची उदाहरणं आताच याच वर्गस्तरावर शिकून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण याचा संबंध 6वी, 7वी, 8वी, 9वी पदावलीमध्ये त्याचा उपयोग होतो. किंवा आता याचंच काय होतं, मराठीमध्ये सांगायचं झालं की दोन संख्याची बेरी जेवढी आहे, है ना, ते उदाहरण आपण बघूया. शाब्दिक उदाहरणं नंतर बघू, पर्यंत हे समजून घेऊया. आता या दोघांची बेरीज आली 5 - 8, 13 - 3, carry 1, 3 - 1, 4, 4 - 5, 9 आला. हे आपण सहज पद्धतीनं करता येईल. लक्षात घ्या, 9वीची तयारी करत असेल आपण तर आपल्याला 8वीसोबतच उभीसुद्धा 8वीसुद्धा आपल्याला बेरीज करता आली पाहिजे. ते पण आपण शिकूया. तत्पूर्वी या हा गणित बघू आपण. आता 87 + किती, तर 120 होईल. रिलेशन सांगितलं आपण, म्हणजे काय आलं इथं, 120 मधून जर मायनस केला 87 म्हणजे 120 - 87 बरोबर आहे. 120 - 87 म्हणजेच किती आला, 33 आला. म्हणजेच इथं काय किती आला नंबर, 33 जर ॲड केला, 33 जर ॲड केला तर 120 येईल. बघा, खूप लहान लहान गोष्टी आहेत, परंतु या पुढच्या प्रत्येक प्रॉब्लेमच्या वेळेस हे आवश्यक आहे. ठीक आहे, तर पुढचं उदाहरण बघा. या नंबरमध्ये 12 ॲड केला तर 50 येईल. रिलेशन काय आता यांचं, आन्सरमधून आपल्याला 12 काय करावं लागेल, मायनस करावे लागेल. म्हणजेच 50 - 12 किती उरले, 38. म्हणजे किती आहे, 38. मुद्दा म्हणून लहान संख्या घेतल्या म्हणजेच आपल्याला कन्सेप्ट समजू शकेल. एखाद्या मनं मोठे जर संख्या घेतल्या असत्या तर ह्या आपल्याला समजण्यासाठी कठीण गेलं असतं. अशा पद्धतीचा हे कन्सेप्ट आपणास क्लिअर झाले पाहिजे. चला पुढचं उदाहरण बघूया. आता हेच आपलं वर्ड प्रॉब्लेम कसं असतं बघा. व्हॉट शुड बी ॲडेड टू 4551 टू गेट 8003 बघा शाब्दिक उदाहरण. हेच आपल्याला म्हणजेच व्हॉट, कोणत्या नंबरमध्ये 4751 ॲड केला की आन्सर 8003 येईल. आपण रिलेशन बघितलेलं आहे की या दोन नंबरच्या, या नंबरमध्ये आपला
ऐड केला तर हा नंबर येत आहे। तर काय होईल रिलेशन बघितला आपण, जर त्या सम मधून या सम मधून जर हे मायनस केलं मग तर काय येईल तो नंबर आपल्याला मिळेल, म्हणजे 8003 मायनस 4751 आपल्याला काय करावं लागेल ना आपल्याला, तर 2 5 2 आणि 3 म्हणजे किती 3225 आपल्याला काय करावं लागेल ॲड करावे लागतील। ॲडिशन वर मजेशीर प्रॉब्लेम असतं, अशा पद्धतीनं प्रॉब्लेम दिलेला असतो तर आपल्याला त्या ॲडिशनचा या बॉक्समध्ये कोणकोणते नंबर आहेत ते फिल करायचे असतात। जर कन्सेप्ट क्लिअर असला तर आपल्याला सहजपणे हे सोडवता येईल, अशा पद्धतीनं मुलांचा सराव घेणं खूप आवश्यक आहे। तर बघा आता युनिट प्लेस आहे, कोणता आहे युनिट प्लेस, टेन्स, हंड्रेड आणि थाउजंड। तर कोणत्या नंबरमध्ये वन मिळवला तर थ्री येईल, किती येईल टू, बरोबर आहे। टूमध्ये वन मिळवला थ्री येईल, कसं केलं आपण थ्री मायनस वन टू, या दोघांचा मायनस रिलेशन आहे ना, तू दोघांचं रिलेशन, याच्यातून जर हे मायनस केलं तर हे मिळतं। त्यानंतर फाईव्हमध्ये किती मिळवले, झिरोमध्ये किती आहे टेन, फाईव्हमध्ये फाईव्ह मिळवले टेन झाले, फाईव्हमध्ये फाईव्ह मिळवले टेन झाले, फाईव्ह फाईव्ह टेनला झिरो कॅरी वन, मग सेवन आणि वन एट, आता एटमध्ये किती मिळवल्यानंतर टेन येतील, टू मिळवल्यानंतर टेन येतील, बरोबर आहे। मग सेवन वन टेन एट, टू टेनला झिरो कॅरी वन, फोर वन फाईव्ह थ्री एट, ह्या अशा पद्धतीनं हे असा सराव घेणं खूप खूप आवश्यक आहे। पुढचं उदाहरण बघूया आपण, आता बघा ॲडिशनचं उदाहरण आहे, थ्रीमध्ये किती मिक्स केलं तर टू, टू म्हणजे किती आहे ट्वेल्व आहे, किती आहे इथं ट्वेल्व, मग थ्रीमध्ये किती मिळवल्यानंतर ट्वेल्व येईल, थ्रीमध्ये नाईन मिळवल्यानंतर ट्वेल्व येईल, बरोबर आहे। ट्वेल्वला टू कॅरी वन आला, बरोबर, एट वन नाईन, नाईन सिक्स फिफ्टीन, फिफ्टीनला फाईव्ह कॅरी वन, बरोबर आहे। आता फाईव्ह आणि सिक्स झाले, किती झाले हे सिक्स, सिक्समध्ये किती मिळवले म्हणजे कोणत्या नंबरमध्ये सिक्स मिळवले तर फिफ्टीन येईल, फाईव्ह म्हणजे किती आहे फिफ्टीन, बघा म्हणजे किती येईल मग नाईन मिळवले, नाईनमध्ये सिक्स मिळवले फिफ्टीनला फाईव्ह कॅरी वन, बरोबर आहे। सिक्स वन सेवन, सेवन एट फिफ्टीनला फाईव्ह कॅरी वन, नाईन वन टेन, टेन आणि किती फिफ्टीन होईल फाईव्ह, अशा पद्धतीनं हे आपलं ॲडिशन सोडवता येईल।